आम्ही सध्या उभे आहोत भायखळा विधानसभा मतदारसंघात. इथल्या मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी आम्ही या मतदारसंघाचा दौरा करतो आहोत. या मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनोज जामसूतकर यांचा सामना होता. लोकसभा निवडणुकीचा विचार करता या मतदारसंघात जवळपास 46,000 माघार यामिनी जाधव यांना मिळाली आहे. त्यामुळे त्या विधानसभा निवडणुकीत त्याची कसूर कशी भरून काढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकंदरीत या मतदारसंघाचा कौल जाणून घेण्यासाठी काही मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होतं, या मतदारसंघात मतदारांचा कसा प्रतिसाद? ही 184 भायखळा विधानसभा आहे. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी रिपाईचे उमेदवार यामिनीताई जाधव उभे आहेत. निशाणी धनुष्यबाने उत्तम प्रतिसाद आहे. इतका प्रतिसाद चांगला आहे की प्रत्येक बूथवरती नप्पू हॉल असेल, शिशू विहार असेल, साध्वी सावित्रीबाई शाळेचं केंद्र असेल, लक्ष्मी रेसिडेन्सीचं केंद्र असेल, त्या ठिकाणी जवळजवळ रांगा लागलेल्या आहेत, क्यू आहेत, लाईन आहेत. म्हणजे एकेका ठिकाणी जर 1200 मतदार असेल तर आता जवळजवळ 400 मतदान आत्ताच झालेलं आहे. म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं की या विधानसभेमध्ये 60% तरी मतदान झाले, एवढा चांगला प्रतिसाद लोकांमध्ये. लोकसभेला काहीशी पिछाडी होती या मतदारसंघात, आता विधानसभेला ती कसूर कशी भरून काढणार? आता लोकसभेला जी पिछाडी होती ना ती विधानसभेमध्ये निश्चित भरून येणार आहे. आणि त्यासाठी मागच्या 5 महिन्यामध्ये असंख्य कामं झालेली आहेत. विधानसभेमध्ये चांगले निर्णय झाले आहेत. माडाच्या रिपेअर बोर्डबाबत एक चांगला निर्णय झालेला आहे. बरेचसे लाडली योजनाचे जवळजवळ 46,000 फॉर्म ह्या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत. वयश्री योजना असेल, युवांची स्टॅपंड असेल, त्याच्यात बरेचसे ते फॉर्म भरले गेलेले आहेत. आणि छोटी मोठी कामं सगळे वाडनिहाय, चाळीनिहाय, इमारतीनिहाय ती झालेली आहेत. त्याच्यामुळे 46,000 लीड तर भरून निघेल, वरती 10-12,000 जिंकून येऊ शकतो अशी मी खात्री देऊ शकतो या ठिकाणी. शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार म्हणतात की 25,000 मताधिक्याने निवडून येईल. हा आता शेवटी प्रत्येक उमेदवार आता हेच सांगणार नाही की मी एवढ्या एवढ्या आघाडीने निवडून येईल, तेवढ्या तेवढ्या आघाडीने निवडून येईल. आणि ते काय एखाद्या 2 ठिकाणीच त्यांचं वलय आहे. बाकी विधानसभेमध्ये मागील 5 वर्ष आमदार यामिनीताई जाधव असल्याकारणाने विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणे म्हणा, सगळ्या विषयामध्ये त्यांची जाण अभ्यास असल्याकारणाने, आणि त्यांच्यासोबत यशवंत जाधवजी नगरसेवक आहेत, आमच्या मिसेस सुरेखा लोखंडे या ठिकाणी नगरसेवक होते, त्याच्यामुळे असंख्य कामं ह्या ठिकाणी झालेली आहेत. ते सगळं पाहता आणि महायुती विचार करता आपल्या उमेदवाराला यामिनीताईंना चांगली मतं मिळतील. हां, विजय किती मतानं होईल हे मला सांगता येईना, पण तरीसुद्धा 10-15,000 मताने आम्ही जिंकून येऊ शकतो. मी दुसरे उमेदवार कशाच्या जोरावर बोलतात मला याचा बोध होत नाही आहे.